Hello student, we will now learn the concept of bill of exchange. Bill of exchange काय असतं? Bill of exchange आज आपण टॉपिक शिकणार आहोत. हा खूप सोपा टॉपिक आहे पण एकदम त्यामुळे लक्षपूर्वक तो बघावा. सोपं सोपं असल्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये आपण एक समजूया, दोन पार्टीज असतात, मिस्टर ए आणि मिस्टर बी. या दोघांमध्ये ट्रेड होते, ट्रेड म्हणजे ट्रान्झॅक्शन्स होते. तर मिस्टर ए हा मिस्टर बीला गुड्स सोल्ड करतो ऑन क्रेडिट ऑफ रुपीज 10,000. मिस्टर ए मिस्टर बीला एखादे गुड्स विकतो उधारीने, ओके, 10,000 रुपयांचं. हे झालं ट्रान्झॅक्शन्स. ओके, तर ट्रान्झॅक्शन झालं म्हणजे काय? उधारीने माल विकला म्हणजेच मिस्टर ए काय झाला? हा सेलर झाला आणि मिस्टर बी काय झाला? हा परचेसर झाला. ओके, म्हणजेच मिस्टर ए हा बीला उधारीने माल विकणार आणि मिस्टर बी हा एला त्या गुड्सचे पैसे देणार. ओके, म्हणजेच ए ह्याला बी कडनं पैसे येणार आहे, म्हणजेच बी हा एचा डेटर झाला. ओके, आणि बी हा एला पैसे देणार आहे, म्हणजेच ए हा बीचा क्रेडिटर झाला. ओके, पुढच्या भाषेत अजून बिल ऑफ एक्सचेंजच्या भाषेत बघायला गेलं तर जो गुड्स उधारीने विकतो त्याला आपण सेलर म्हणतो, तसंच त्याला आपण ड्रॉवर पण म्हणतो. आणि जो मिस्टर बी उधारीने गुड्स खरेदी करतो त्याला आपण परचेसर म्हणतो किंवा आपण ड्रॉवर पण म्हणतो. ओके, तर ड्रॉवर ही कॉन्सेप्ट का आली आहे? कारण हे गुड्स जे आहेत ते उधारीने विकलेले आहेत, त्या संदर्भात काहीतरी लिखापडी झाली पाहिजे. त्यासाठी जो सेलर आहे मिस्टर ए तो काय करतो? बिल ड्रॉ करतो. हे बिल कोण ड्रॉ करणार आहे? सेलर, मिस्टर ए. त्यामुळे जो बिल ड्रॉ करतो त्याला आपण ड्रॉवर म्हणतो. आता हे नुसतं बिल ड्रॉ करून काय उपयोग आहे का? ज्याच्यावर ड्रॉ केलेलं आहे, ज्याच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, त्याला सुद्धा ते पाठवून दिलं पाहिजे. म्हणजेच आपण ते बिल कोणावर ड्रॉ करणार आहोत, कोणाला देणार आहोत? मिस्टर बीला. म्हणजेच आपण मिस्टर ए जो सेलर आहे, जो ड्रॉवर आहे, जो बिल ड्रॉ करतोय, तो कोणावर बिल ड्रॉ करणार आहे? मिस्टर बी जो परचेसर ऑफ गुड्स ऑन क्रेडिट बेसिस आहे, म्हणजेच तो ड्रॉवी आहे. ड्रॉवर म्हणजे कोण? हु ड्रॉज अ बिल. आणि ड्रॉवी म्हणजे कोण? ऑन हुम द बिल इज ड्रॉ, म्हणजे ज्यावर बिल ड्रॉ होणार आहे तो, म्हणजेच तो परचेसर असणार आहे मिस्टर बी. ओके, आता नुसतंच बिल ड्रॉ होऊन उपयोग नाहीये. बिल ड्रॉ करायचं, बिल ड्रॉ करून ड्रॉवी कडे द्यायचंच, म्हणजेच परचेसर कडे, म्हणजेच मिस्टर बी कडे. तो ते बिल बघेल आणि बोलणार, बरोबर मी तुला 10,000 रुपये देणं लागतोय. पण ह्या सगळ्या कन्सेप्ट मध्ये कधी देणं लागतोय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर कधी देणं लागतोय आपण इथे एक समजूया. 3 महिन्याने मिस्टर बी मिस्टर ए ला पैसे देणं लागत आहे. तर ते जे पैसे देणं लागत आहे, हे सगळ्या गोष्टी ह्या बिलामध्ये मिस्टर ए जो ड्रॉवर आहे, सेलर ऑफ द गुड्स आहे ऑन क्रेडिट बेसिस, ते तो ह्या बिलामध्ये सगळं लिहिणार आहे. ओके, म्हणजेच हे बिल तो काय करणार? मिस्टर बी ला पाठवणार, बिल बघणार मिस्टर बी, ऍक्सेप्ट करणार म्हणजे सही करणार, ओके या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, मी तुला 3 महिन्यानंतर 10,000 रुपये देणं लागतो, आणि ते बिल परत मिस्टर ए कडे पाठवून देणार. हे जे परत आलेलं बिल आहे, बघा, क्रेडिट बेसिसवर गुड्स विकले, बिल मिस्टर ए ड्रॉवर जो सेलर आहे त्याने बनवलं, आणि मिस्टर बी जो परचेसर आहे म्हणजे ड्रॉवी आहे त्याच्याकडे पाठवलं, परचेसर मिस्टर बीने ते ऍक्सेप्ट केलं आणि परत मिस्टर ए कडे आलं, बिल आलंय, म्हणजे
पैसे आलेत का? नाही. पैसे कधी मिळणार आहेत? आफ्टर 3 मंथ्स. जो काही बिलाचा पैसे मिळायचा पिरियड ठरला आहे त्या दिवशी त्याला पैसे मिळणार आहेत. म्हणून ह्या बिलाचे पैसे मिळणार आहेत. म्हणून मिस्टर ए जो सेलर आहे, ड्रॉवर आहे, तो काय म्हणणार? माझ्याकडे बिल्स रिसिवेबल आलं. ओके. तसंच मिस्टर बी जो परचेसर आहे, बिलाचे पैसे देणार आहे, त्याला आपण ड्रॉवी म्हणतो बिल ऑफ एक्सचेंजच्या कन्सेप्टमध्ये, तो काय म्हणणार? मी बिलाचे पैसे देणार आहे. दिलेत का आज? नाही. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? बिल्स पेएबल आहे बाबा माझ्याकडे, म्हणजे मी बिलाचे पैसे देणारा आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली? बघा, बिल ऑफ एक्सचेंज मध्ये दोन पार्टीज असतात. कुठली? मिस्टर ए, मिस्टर बी. इथे आपण मिस्टर ए ला काय म्हटलंय? मिस्टर ए हा आहे सेलर, जो मिस्टर बी या परचेसरला गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट ऑफ रुपीज 10,000, पिरियड आहे 3 महिन्यासाठी. ओके. मिस्टर ए मिस्टर बी ला 10,000 रुपयांचे गुड्स विकतोय, पण कसं? उधारीने. आणि मिस्टर बी कधी पैसे देणार आहेत? आफ्टर 3 मंथ्स. म्हणजेच ए हा सेलर आहे, बी हा परचेसर आहे. जो पैसे देणार आहे, म्हणजे बी ए ला पैसे देणार आहे, म्हणजेच बी हा डेटर आहे. कोणाचा? ए चा. आणि ज्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे बी कोणाला पैसे देणार आहे? ए ला. तो आहे क्रेडिटर ऑफ मिस्टर बी. बिल ऑफ एक्सचेंजच्या कन्सेप्टमध्ये मिस्टर ए सेलर याला काय म्हणतो आपण? ड्रॉवर. आणि बिल ऑफ एक्सचेंजच्या कन्सेप्टमध्ये मिस्टर बी परचेसर आहे, त्याला आपण म्हणतो ड्रॉवी. ड्रॉवर हा बिल ड्रॉ करतोय, पण त्याला पैसे मिळणार आहेत का? नाही. क्रेडिट पिरियड संपल्यानंतरच त्याला पैसे मिळणार आहे, म्हणजे तो बिलाचे पैसे मिळवणारा असतो, म्हणजेच त्याच्याकडे बिल्स रिसिवेबल येणार. ड्रॉवी हा क्रेडिट पिरियड संपल्यानंतरच पैसे देणारा असतो, त्यामुळे ड्रॉवीकडे बिल्स पेएबलच येणार. ओके. हे व्यवस्थित टेबल तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित उतरवून घ्यायचं आहे. त्याबद्दल काहीही तुमच्यामध्ये शंका असतील तर त्या नक्की आम्हाला कळवायच्या. लवकरात लवकर मी थोड्याच अवधीमध्ये माझं पुढचं लेक्चर येईल, त्याच्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. धन्यवाद.